वेलकम टू द सोनालीज रेसिपी आज मी बनवणार मसाला खिचडी भात बॅचलरपासून ज्यांना स्वयंपाक अजिबात जमत नाही अशांनाही जमेल अशी अगदी सोप्या पद्धतीने मसाला खिचडी आपण करूयात कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की जिरे घालायचे आहेत फोडणी ही कडकडीतच नेहमी द्यायची तरच स्वाद येतो आपल्या पदार्थांना कुठल्याही याच्यामध्ये दोन मिडियम आकाराचे मी कांदे चिरलेले आहेत ते घातले आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा याची पेस्ट करून घेतली होती ती राहत घातली आहे एक टोमॅटो घातला आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून टोमॅटो आपला सॉफ्ट होईल आणि हे दोन ते तीन मिनिट आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपल्याला आपल्या घरात जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या घालू शकता मी एक वाटी वाटाने भिजवलेले होते ते घातले आहेत याच्यामध्ये एक गाजर बारीक चिरलेला आणि बीटरूट घातला आहे बीटरूट थोडं कमीच घालायचं नाहीतर आपल्या खिचडी भातामध्ये सगळं खूनखूनच होऊन जाईल तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या आणि याला पण आपण चार ते पाच मिनटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं डाळ तांदूळ भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून तयार केलेली खिचडी चविष्ट आणि पौष्टिक असते स्वयंपाक करावयाचा कंटाळा आला असेल तर खिचडी हा सर्वात सोपा मार्ग आहे याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर खूप तिखट मिरची असेल तर अर्धाच चमचा घाला एक चमचा धने पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा मी काळा मसाला घरगुती काळा मसाला आहे हा ऑप्शनल आहे तो घातला आहे आणि याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता मिक्स डाळ तांदूळ घालते हे मिक्स डाळ तांदूळ मी एक तासासाठी भिजवलं होतं स्वच्छ पाण्याने धुवून अगोदर घेतलं होतं आणि नंतरच भिजवलं होतं ते ॲड केलं आणि याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरमुळे खूप छान फ्लेवर येतो त्याच्यासाठी आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे आणि दिसतेही छान आता दोन कप तांदूळ घेतलं होतं तर त्याच्यासाठी मी सहा कप पाणी घालते म्हणजे आपलं परफेक्ट प्रमाण होईल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ अगोदरही घातलं होतं आता थोडंसंच घालायचं आहे टेस्ट बघून आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन शिट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला आपली खिचडी रेडी झाली आहे ती आपण लिंबू दही पापड लोणच्याबरोबर खाल्ल्याने चव आणखीनच वाढते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जातील थँक्यू